महाविकास आघाडीची रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा होत आहे राज्य सरकारवर या सभेच्या माध्यमातून हल्ला केला जाणार आहे प्रहार केला जाणार आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड सर उद्या तुमच्या शहरामध्ये सभा होते छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये उद्या दोन महत्त्वाचे कार्यक्रम आहेत पहिला जो सुरुवातीला डिक्लेअर झाला तो आहे महाविकास आघाडीची जाहीर सभा आणि दुसरा जो युती शासनातर्फे महाराष्ट्र शासनाच्या वर सरकार करणारी जी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या माध्यमातून श्री सावरकर गौरव यात्रा ही सुद्धा उद्या निघणार आहे तर मला वाटतं सभेला काही आठी शर्तीसहित परवानगी दिलेली आहे आणि त्याच धर्तीवरती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुद्धा या रॅलीसाठी आम्ही विनंती अर्ज दिलेला आहे तर शहराचं सध्याचं वातावरण जर पाहिलं तर एकंदरीत शहरामध्ये काही भागामध्ये तणाव आहे विशेषतः जिथं प्राचीन राम मंदिर किराडपुऱ्यामध्ये आहे आणि किराडपुरा एरियामध्ये तणाव आहे पण सध्याच परिस्थिती कंट्रोलमध्ये म्हणून मला असं वाटतं आहे की भारत देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये आपापले विचार प्रत्येकाला मांडण्याचा अधिकार आहे सर्व दृष्टिकोन पाहून जर पोलिस यंत्रणे सभाला परवानगी दिली असेल तर सभा होईल आणि त्याच दृष्टीनं आमची गौरव यात्रा पण होईल पण सध्या एवढं तणावाचं वातावरण शहरामध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये यंत्रणेवर अधिक ताण टाकण्याची काय आवश्यकता भासते एकीकडे महाविकास आघाडीची सभा असताना तुम्ही रॅली काढत आहात हा संघटना म्हणजे पक्षाने दिलेला कार्यक्रम आहे आणि पक्षांचा दिलेला नियोजित कार्यक्रम पूर्ण करणं ही प्रत्येक त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्याची जबाबदारी असते म्हणून आमची गौरवयात्रा निघणारच आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीची सुद्धा सभा होईल असं मला वाटतंय कारण त्यांनी तयारी केलेली आहे शहरामध्ये त्या प्रकारचे बॅनर्स सुद्धा लागलेले दिसत आहेत सभेची धार कमी करावी यासाठी आपल्या माध्यमातून गौरवयात्रा काढली जाते हा असं तुमचं म्हणणं चुकीचं आहे टीका आपल्याला हो टीका, टीका करू द्या टीका टीका करणं विरोधकाचं काम टीका आहे पण गौरव यात्रा काय फक्त संभाजनगर शहरांमध्ये नाहीये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्याच्या उद्याच्या दिवसाचं जे औचित्य आपण साधलेलं आहे असं असं काहीच नाही सौर ती उद्याची फक्त काही फक्त एकाच ठिकाणी सर्व सर्वच विधानसभा क्षेत्रात आहे उद्या काही विधानसभा क्षेत्रात आहे संभाजनगर शहरामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे ते एक ते सहा असा आम्ही दिलेला वेळ आहे त्याच्यामध्ये गौरवयात्रा निघेल म्हणून कोणाच्या मुद्दाम त्या सभेसाठी ठेवलं हे म्हणणं चुकीचं आहे गौरवयात्रेला कोणकोण कोण कोण प्रमुख पाहणार आहेत गौरवयात्रेला या शहरामध्ये मी केंद्रीय मंत्री म्हणून मी उपस्थित राहणार आहे आमच्या राज्याचे सहकार मंत्री उपस्थित राहणार आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे महामंत्री संजयजी केनेकर उपस्थित राहतील याबरोबर आमचे नेते मान्य हरिभाऊ बागडे उपस्थित राहतील त्या प्रशांत बम उपस्थित म्हणजे सर्व आमदार खासदार आणि शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल असतील हे सर्व उपस्थित राहणार संजय शिरसाट असतील सर्व उपस्थित ज्या पद्धतीने एसआयटीची नेमणूक करण्यात आलेली आहे हा संपूर्ण जो घटनाक्रम झाला त्याची चौकशी करण्यासाठी सरकार कुचकामी ठरलं म्हणून अशा एसआयटी स्थापन लागतात अशी टीका होते ही विरोधकाची टीका आहे हो। कारण आम्हीच मागणी केलेली आहे की याची चौकशी झाली पाहिजे कारण काही कारण नव्हतं अशा प्रकारचं दंगल सदृशित घडवण्याची काही कारण नव्हतं म्हणजे दोन मोटरसायकल दोन ग्रुप मध्ये छोट्या छोट्या कार्यकर्त्याची भांडण झाली हो, आणि त्यावर अचानक माप जाऊन आला हो, आणि तो माप मोठा होता हो, हो, म्हणून हा नियोजित दंगल होती काय एवढ्या पोलीस व्हॅन्स किंवा खाजगी गाड्या जाळायची गरज नव्हती खर तर हो, पण नेमका काय होतं याची पोलीस घटनास्थळावर दोन तास उलटून गेले तरी पोहोचले नाहीत पोलीस त्या ठिकाणी होते पोलिसांची संख्या कमी होती हे मात्र नक्कीच कारण मॉब सडन आला म्हणून तर संशय आहे की या भागामध्ये इतका मॉब जमला एकदम आला कसा काय आणि त्या मॉबला कंट्रोल करण्याऐवजी येथील खासदार मध्ये जाऊन बसले हुँ। मंदिरात आणि तिथून सांगू लागले की मंदिर शेप आहे अरे बाबा रस्त्यावर तुम्ही होऊन त्या लोकांना थंड करायचं होता ना लोकप्रतिनिधीचं काम काय तुमचं जनतेला शांत करणं जनतेला समजून सांग जनतेच्या समोर ऐवजी इम्तियाज जलील खासदार मंदिरात गेले मंदिर चांगला आहे मंदिराला धोका नाही आहे हे सांगायची फेसबुक लाईव्ह करायची काहीच गरज नव्हती अशा वेळेस सुचतं का फेसबुक लाईव्ह करायची म्हणून इम्तियाज जलील जे या इथले लोकसभेचे सदस्य आहेत त्यांनी त्या मॉबमध्ये जाऊन त्यांना कंट्रोल करायला पाहिजे होतं ते काही एकटे नसतात त्यांच्यावर पाच पंचवीस कार्यकर्ते होतेच पण त्यांचा काय रोल या घटनाक्रमात त्या घटनेक्रमात त्यांचा रोल त्यांना ज्यावेळेस कारण ते शहरात होते मी ते दिल्लीत होतो त्यांनी ताबडतोब जाऊन दोन्ही ग्रुपला समजून सांगायला पाहिजे होतं ना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे त्यांचं म्हणणं आहे की एक महिन्यापासून आम्हाला अशी कुणकुण असं काहीतरी घडण्याची शक्यता आहे पोलिसांना त्या संदर्भात माहिती देखील दिली होती अंबादास दानवे स्वतः विरोधी पक्षनेते आहेत आणि या शहराचे नागरिक आहेत त्यांना जर ही माहिती होती तर त्यांनी कलेक्टरला सांगायला पाहिजे होतं दिली म्हणतात पोलिसांना देऊन मग त्यांना माहिती होतं तर यांचं काय त्यांचं नियोजनमध्ये त्यांचा हात होता काय त्यांना कुठून माहिती कळाली जर कुणी जर असं कर त्यांच्यावर तक्रार द्यायला पाहिजे होती विरोधी पक्षाचं काम काय जर त्यांना माहीत होतं अशी गोष्टी होणार आहेत तर त्यांनी रायटिंगमध्ये तक्रार का दिली नाही रायटिंगमध्ये तक्रार जाऊ द्या एखादी शांतता कमिटीची बैठक का बोलवली त्यांना अधिकार होता कलेक्टरला बोलवायचा कमिशनरला बोलवायचा त्यांना कमिशनरला बोलवायचा सगळ्यांना बोलून एक बैठक घ्यायला पाहिजे शहर लेवलची महाराष्ट्रभर फिरत असतात विरोधी पक्षनेते म्हणून शहरामध्ये ते नव्हते का एवढे महिनाभर आठ दिवसाला शहरात येतच असतात त्यांनी जर बैठक घेतली असती तर हा प्रकार घडला नसता म्हणून माझा अंबादास दानवेवरतीच आरोप असा आहे की जर तुम्हाला माहीत होतं तर तुम्ही कलेक्टर म्युन्सिपल कमिशनर पोलीस कमिशनर यांना सांगायला पाहिजे होतं फक्त मी केलं आणि मी कमिशनर सांगितलं हे आरोप फक्त आरोप करण्याच्या गोष्टी आहेत आणि अंबादास नाही मी चांगलं ओळखतो आणि चंद्रकांत खऱ्याने मागच्या तीस वर्षापासून उठतं फक्त सत्तेसाठी खुर्चीसाठी ही लोकं का काम करत आहेत बाकी काही नाही हे आहेत केंद्रीय मंत्री त्यांचं म्हणणं आहे की जर विरोधी पक्षातील लोकांना या संदर्भातली माहिती होती तर त्यांनी केवळ पोलिसांना कळवण्यापेक्षा बैठक का लावली नाही शांतता समितीची बैठक घेऊन यावर वेळीच तोडगा का काढला असता तर कदाचित हा जो काही राडा झाला होता तो टळला असा कॅमेरामन धनंजय सह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट